सगळे रिच्युअल्स पार पाडले आणि आपण अत्यंत सन्मानाने महिला म्हणून आमच्या बहिणींचे अधिकार कुठेही लावले नाही. बाकी आम्ही काल बघितलं सर, काही नेते तुरू तुरू एमटेत जात होते आणि पत्नी वनवासातच. सर वाईट वाटत होत सर, एवढ्या गुड्या उभ्या केल्या आणि पत्नी सोबत नाही, पण आपण तसं केलं नाही सर. आपण आमच्यासाठी आदर्श आहात की आपण प्रत्येक ठिकाणी बहिणीला सोबत घेतलं, म्हणजेच आपण महिला शक्तीचा सन्मान करणारे आहात. आणि या दृष्टिकोनातून आम्हा सगळ्या महिलांच्यासाठी आपण खऱ्या अर्थाने आदर्श प्रभू श्रीरामाचे सच्चे अनुयायी आहात. ते आशिष कुरेशी, सॉरी शेलारे वाटतं ते, हा तर ते आशिष शेलारे असून असे खूप सारे लोक ते असं म्हणाले की अरे अरे आमचा नेता यांना हे कळलंच नाही. अरे एकवचनी होते रे प्रभू श्रीराम, एकवचनी होते. ह्यांचा नेता 72 तासाच्या आत विसरून जातो. 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप कुणावर केला आणि त्याला परत भेटवतो. ते आपले देवा भाऊ इकडे एकवचनी एकवचनी म्हणतात आणि ते सांगतात राष्ट्रवादीशी युती नाही नाही नाही, आपण धर्म नाही, शास्त्र धर्म नाही, कधीही नाही. आणि पहाटे दुपारी दोन दोनदा लव्ह मॅरेज करतात, म्हणून जाऊ जाऊ लव्ह मॅरेज करतात. आपल्यालाच कसा महिला शक्तीचा फार पुळका वगैरे आहे असं सांगणारे लोक, ज्यांना याचा विसर पडतो की या देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती असणाऱ्या महाबहीण द्रौपदी मुर्मूजी, ज्यांना ना संसदेच्या उद्घाटनाच्या वेळेला ते निमंत्रण देतात आणि सन्मानाने बोलावतात, ना कालच्या कार्यक्रमामध्ये, म्हणजे महिलांचा सन्मान कसा पायदळी तुडवला जातो. सगळ्यांनी माध्यमांनीही विचार करावा आणि इथे जमलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने विचार करावा. जोपर्यंत सत्तेमध्ये आपण होतो तोपर्यंत किरीट सोमय्या नावाच्या व्हिडिओ स्पेशालिस्टने ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केलेले होते त्यातले आता कोण आहे? ज्यांच्यावर आरोप केले होते ते सगळ्यांच्या सगळे त्यांच्या सोबत आहे. मग ते यशवंत नाईक भावना गवळी पासून ते अगदी 70,000 कोटीचा आरोप झालेल्या माणसांपर्यंतचे सगळे लोक त्यांच्या सोबत आहे. आम्हाला आनंद आणि अभिमान आहे की आमच्या सोबत राजन गांधी साहेबांच्या सारखे नेते आहेत जे मोडेल पण वागणार नाही म्हणतात. आम्हाला आनंद आहे आमच्या सोबत सुरत भैया चव्हाण सारखी माणसं आहेत जे सुरत भैया सांगताहेत की आदित्यदादा चिंता करू नका, आज बसावं लागलं तरी चालेल पण लढू, या समान यंत्रणेच्या विरोधात आम्ही लढू. इथेही मजा देते. आम्हाला आनंद आहे की आमच्या सोबत कुशलताई पेंडेकर यांच्या सारखी आमची बहीण आहे, आमची आई आहे, ती सांगते की एक वेळ माध्यमांच्या समोर येऊन यांच्या गरज शाहीला कंटाळत आम्ही जाहीरच्या समोर आत्मदहन करा होता, पण आम्ही तुमच्या सोबत येणार नाही. ही ताकद ठेवणाऱ्या बायका आहे, ताकद ठेवणाऱ्या शिवसेनिक मी सुद्धा राजकारण करावं. या व्हिडिओ स्पेशालिस्टचा खरा चेहरा पुढे पाडल्यानंतर लोकशाहीचा चौथा खांब म्हणून काम करणाऱ्या प्रसार माध्यमांपैकी लोकशाही चॅनलच बंद पाडण्या इतका घाबरदार गलिच्छ आणि सुडाचा राजकारणाचा प्रकार या व्हिडिओ स्पेशालिस्टने केला. इकडे मंचावर अनेक राजन विचारे साहेब, आम्हाला दानवे दादा, भास्कर दादा, रावसाहेब, सगळे सगळे नेते, खैरे साहेब, अनिल देसाई, अजितबाई, याच्यातल्या एकाही नेत्याने भाजपच्या किंवा शिंदे गटाच्या एकाही महिलेबद्दल कधीही गलिच्छ शब्द प्रयोग केला नाही, एकाही महिलेचा अपमान केला नाही, एकाही महिलेला एकाच्याही वैयक्तिक आयुष्याला मी डोकावलं नाही, एकावरही आम्ही चिकलने त्याच्या घरापर्यंत पोहोचलो नाही. काय झालेला प्रकार आहे सर, रोज कुणीतरी किल्ले किल्ले उठतात, दीड दीड दोन दोन फुटाच्या उड्या मारतात. आम्ही लढतोय आणि लढा
बोलणार नाही, कारण आम्ही खानदानी मित्र, खानदानी काही सापडत नाही, ईडी सापडत नाही, सीबीआय सापडत नाही, क्रिमिनल रेकॉर्ड सापडत नाही, काही सापडत नाही, मग काहीतरी माकडे माकडे 20-25 वर्षापूर्वीचा एखादा चेक करायचा, घाबरत नाही तुम्हाला, चला भिंकायला नाही, काय करायचं ते करा, काय करायचं ते करून घ्या. सन्माननीय संजय राऊत साहेब म्हणाले की एवढा विषय घेतो आणि विषय संपवतो. राऊत साहेब आपल्या परवानगीने विषय संपला नाही, विषय तर आता सुरू झाले, सुरू हा विषय तेव्हा संपेल सर जेव्हा गद्दाराला एकेकाला त्याची जागा दाखवून देऊ आणि 40 च्या 40 पाडून दाखवू, तेव्हा विषय संपेल.